नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. काँग्रेसला विश्वासात न घेता भिवंडी लोकसभेची जागा सोडली. काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे यांची धक्कादायक माहिती. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी आमचे महाविकास आघाडी असली तरी राष्ट्रवादीने या मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसला विश्वासात घेतलं नसल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाविकास आघाडीसुद्धा जागा वाटपावरून वाद सुरू आहेत. बाळ्यामामाची उमेदवारी जाहीर होताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राष्ट्रवादीने आपल्याला विश्वासात न घेता ही जागा घोषित केल्याचं म्हटलं जात आहे. ज्याप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केली, भिवंडीत राष्ट्रवादी नाही हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून 9 वेळा काँग्रेस उमेदवार निवडून आले दामू शिंगाणा सुरेश टावरे विजयाचा इतिहास आहे. राष्ट्रवादीने त्यांचा निर्णय मागे न घेतल्यास मी अपक्ष उमेदवारी निवडणूक अर्ज दाखल करणार असल्याचं चोरगे यांनी सांगितलं. चोरगे यांनी केलेल्या आरोपानंतर तसेच त्यांच्या इशाऱ्यानंतर या मतदारसंघात महाविकास आघाडीतून बंडखोर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. वादावर आणि बंडखोरीचा शमविण्यास महाविकास आघाडीचे नेते काय करतात हे एका दिवसात स्पष्ट होईल असे दयानंद चोरगे यांनी सांगितले. आपण ही निवडणूक एकमताने आपण लढलो पाहिजे, कारण या देशावर संविधान आपल्याला टिकवायचं आहे. आता हे भिवंडी लोकसभामध्ये कुठल्या पद्धतीने तुम्ही संविधान टिकवण्यासाठी ही जागा तुम्ही राष्ट्रवादीला घेतली, कारण ज्या वेळेला 2014 या मतदारसंघातून खासदार कपिल पाटील निवडून आले आणि ज्या वेळेला त्यांनी जे या राष्ट्रवादी सोडून जेव्हा तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला त्यावेळेला जवळपास 70-75% तो राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन केलं आणि उरलेली जी भारतीय जनता पार्टी होती ती मागच्या वेळेला गेल्या वर्षी अजित पवारांचा जो गट जो राष्ट्रवादीमधून सोडून गेला त्यावेळेला अजित पवारांच्या गटामध्ये जवळपास उरलेली जी काही राष्ट्रवादी होती त्यातून जवळपास 70-80% ही अजित पवारांच्या सोबत गेली आणि जवळपास या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 22 लाख मतदान आहे. या 22 लाख मतदानापैकी राष्ट्रवादीकडे 22,000 सुद्धा मतदान नाही आणि ते कुठल्या अधिकाराने सांगतात की भिवंडीमध्ये आमचे 18 नगरसेवक आहे. अरे तुम्ही जेव्हा 18 नगरसेवक जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातून बोलता त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की 2017 जे तुमच्याकडे 18 नगरसेवक जे आलेले आहेत ते 2017 काँग्रेस पक्षातून चिन्हातून ते निवडून आलेले हो आणि ज्यावेळेला ते तुमच्याकडे 18 नगरसेवक गेल्यात आणि त्यातूनसुद्धा 7-8 नगरसेवक हे अजित पवारांच्या सोबत नजीम मुल्लासोबत ते अजित पवारामध्ये गटामध्ये सामील झाले. परिषद बोलताना सांगितले की भिवंडी आणि सांगलीचा अजून तिरा सुटलेला नाही, कारण हे आम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता ही जागा त्यांनी राष्ट्रवादीने सोडलेली आहे. तरी मी कालच पत्रकारांनाही कालच ही बातमी दिलेली आहे आणि माझ्या तमाम भिवंडी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना माझ्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांना महिला अध्यक्षांना सर्व युवक अध्यक्षांना सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितलेले आहे की जो जाहीर झालेला उमेदवार आहे हा काही महाविकास आघाडीतून काही उमेदवार नाही आहे, हा राष्ट्रवादींनी स्वतःनी जाहीर केलेला उमेदवार आहे. तरी कुठल्याही प्रकारे त्यांची जी काही बैठका सभा असतील अशा ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षातील कोणी कुठल्याही पदाधिकारी जाऊ नये ही विनंती त्यांना मी कालच केली आहे. जोपर्यंत आपल्याला वरून आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं नाही. या माध्यमातून आज कालच मी त्यांना सांगितलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320